नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा सोयाबीनमध्ये आलेलो आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ताचा व्हिडिओ बनवण्याचे एकच कारण आहे की आज आपल्या सोयाबीन पिकाला फुले संगम KDS 726 100 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे। पूर्ण 100 दिवस कंप्लीट झालेले आहे। 100 दिवसात आपलं सोयाबीन कशा स्वरूपाचं आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे बघा शेतकरी मित्रांनो, अशा स्वरूपाचं आपलं सोयाबीन आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि पिवळं पडायला लागलेलं आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन, बरंचसं पिवळं पडलं। तर 100 दिवस आजच्या तारखेत पूर्ण होते, तर शेंगा पण पिवळ्या पडायला लागलेल्या आहेत। हे बघा, हे बघा, शेंगा पण भरण व्यवस्थितरित्या होत आहे शेतकरी मित्रांनो। अजून 15 दिवस टाईम आहे ह्या सोयाबीन सोंगायला। बघा, बघा, आता बऱ्यापैकी। आणि एक सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो, की हे जे फुले संगम सोयाबीन आहे याला 8 दिवस पाणी लेट आल्याच्या कारणानं, आणि याला 4 दिवस फार लेट बसल्याच्या कारणानं ह्याची शेंगीची भरण थोडी कमजोर दिसत आहे मला। कारण कशी, कारण की कोणती कोणती शेंग, 3 दणी आहे तर मंदातली दणी दाणा भरलाच नाही, तर 2 दणी आहे तर 1 दाणा भरलाच नाही। म्हणजे असं याची टक्केवारी 2 ते 3% येते शेतकरी मित्रांनो, जास्त नाही येत। तर प्रत्येक झाडामध्ये त्याची पोझिशन आहे। हे बघा, 2 दणी शेंगा, 1 दाणा भरला, 1 दाणा भरला नाही। आणि हे बघा, हे 3 दणीची शेंगा आहे। हे बघा, हे 2 दणी भरली। हे बघा, हे 3 दाण्याची शेंगा आहे, तर 2 दाणी भरली आणि 1 दाणा फोसटच आहे। हे अशी पोझिशन आहे, याचं कारण की पाणी लेट आला आणि एक स्प्रे लेट उशिरा बसला, हेच एक कारण आहे। तसं पाहतो म्हटलं तर शेंगीची भरण होत आहे। हे बघा, प्रत्येक झाडाला तशी पोझिशन आहे, 1 दाणा भरला, 1 दाणा पोसट आहे। अशी सरासरी ह्याची 1 ते 2% येते आपल्या सोयाबीनमध्ये। तर पूर्ण भरत आहे आणि अजून काही हिरवं पिवळं सोयाबीन हे पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो। तर अशा स्वरूपाचं दाखवल्याप्रमाणे आपल्या सोयाबीनची अवस्था आहे। हे बघा, शेंड्यापर्यंत कसं ठसठशीत भरलेलं आहे। हे बघा, हे बघा, 1 नंबर भरण आहे शेतकरी मित्रांनो। बघा, अशा स्वरूपाचं आपली भरण होत आहे। पूर्ण शलपर्यंत कुळ्यापर्यंत भरलेलं आहे ते। बघा, अशा स्वरूपाचं शेंगा आहे। आणि एका सरासरी मोजतो म्हटलं तर झाडाला 50 ते 60 शेंगा येतात शेतकरी मित्रांनो, आणि 20 इंचचा सुया आहे आपला। आणि ठीक आहे, तर माझ्या मते असं सोयाबीन असल्याच्या कारणानं तर आपल्याला ॲव्हरेज लागायला पाहिजे। तर जास्त नाही, तर 1:12 ॲव्हरेज लागायला पाहिजे, जास्त आशा नाही आहे शेतकरी मित्रांनो। माझ्या सांगण्यावरून, व्हिडिओ पाहिल्यावरून तुम्हाला किती ॲव्हरेज हवा, म्हणजे किती ॲव्हरेज लागायला पाहिजे इथं, तर मला नक्कीच कमेंट करा शेतकरी मित्रांनो, सांगा। आणि मला ही माहिती पडेल, कारण की माझं हे पहिलंच वर्ष आहे फुले संगमला यायचं, आणि ही जी मी पोझिशन सांगितली तुम्हाला अशा स्वरूपाची शेंग भरलेली आहे। कारण की प्रत्येक झाडाची, झाडाला तशी पोझिशन नाही आहे, पण आहे तशी दिसत आहे। शेंग मात्र ठस भरत आहे, अजून काही भरण चालूच आहे। आणि पूर्ण आजच्या तारखेत 100 दिवस झालेले आहे
सोयाबीन फुले संगम केडीएस 726 आजच्या तारखेत. आजची 8 तारीख आहे शेतकरी मित्रांनो, 8 ऑक्टोबर 2022. तर अशा तऱ्हेनं आपलं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो. तर ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याला व्हिडिओ टाकणार आहे मी कपाशीचा, उद्या स्प्रे आहे त्याच्यावर, तर कोणतं औषध मारलं मी इथे सांगणार आहे तुम्हाला. तर उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.